नाशिक पोलीस आयुक्तांनी आता शहरात पेट्रोल पंपावरती नो हेल्मेट नो पेट्रोल अशी सक्ती मोहीम लागू केलेली आहे। मात्र शहरात बहुतांश पंपांवरती याचं उल्लंघन होताना दिसतंय। याबद्दलच अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। नाशिक पोलीस आयुक्तांनी सर्व पेट्रोल पंपावर हेल्मेट घातल्याशिवाय पेट्रोल देऊ नये अशी सक्ती केली। असं असताना सुद्धा आपण बघू शकतोय की विदाउट पेट्रोल विदाउट हेल्मेट या ठिकाणी पेट्रोल दिले जात आहे। अनेक ठिकाणी आपण बघितलं केव्हापासून आपण शूटिंग करतो की विदाउट पेट्रोल विदाउट हेल्मेट अशी स्कीम असताना सुद्धा या ठिकाणी सर्रासपणे हेल्मेट न घालता पेट्रोलचं वाटप केलं जातं। इतकंच नाही तर या ठिकाणी ज्या छोट्या मोठ्या सुविधा एच पी पंपाकडून असल्या पाहिजे त्या सुद्धा या ठिकाणी फ्री दिल्या जात नाहीत आणि लोकांची अक्षरशः लूट केली जाते। शहराच्या मध्यवस्तीमध्ये पोलीस आयुक्तांच्या अगदी जवळ असलेलं डी सी पी कार्यालयाच्या जवळ असलेलं हे पेट्रोल पंप आहे, मात्र खुलेआमपणे नियमांचं उल्लंघन या पेट्रोल पंपावर केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। फलकबाजी करत आणि फटाके फोडत शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं। केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेचं शिरूरमधील शेतकऱ्यांनी देखील स्वागत केलंय। हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचं सांगत पुढच्या काळात सरकारनं देशात स्वामीनाथन आयोग लागू करून शेतमालाला योग्य हमी भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। बीडमधल्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। कृषी कायदे परत घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांनी आभार मानले। या घोषणेमुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया बीडमध्ये उमटली आहे। दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विजय झाल्याची भावना सोलापुरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पंतप्रधानांच्या घोषणेनंतर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला। फटाके फोडण्यात आले, सोबतच मिठाई देखील वाटण्यात आली। कृषी कायदे मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती काँग्रेस शिवसेना यांच्या वतीनं पुण्यात देखील आनंदोत्सव साजरा झाला। पुणे महापालिकेतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली, तसंच शहीद शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आलं। कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। शेतकरी एकजुटीचा विजय असो, जय जवान जय किसान या घोषणाही देण्यात आल्या। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।